बारवी डॅमला जायचं, मी तुम्हाला रस्ता सांगतो. मोबाईल घ्या हातात, डेटा ऑन करा. आणि नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनलमध्ये. तर जसं तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलेलं की मराठी ब्लॉग पाहिजे तुम्हाला, तर मी यो ब्लॉग मराठीमध्ये करणार आहे. तर आज आम्ही चाललो आहोत बारवी डॅमला, जे बदलापूरच्या थोडासा लांब आहे, म्हणजे माझ्या घरातून 49 किलोमीटर्स लांब आहे. ठीक आहे, तर आज आम्ही बाईकने जाणार आहोत ऑब्व्हियसली. तर भेटूया आपण पुढं, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स पहा. तर या ठिकाणी आम्हाला पकडला ट्रॅफिक हवालदारनी आणि त्यांनी मागितलं माझ्याकडनं लायसन्स. तर मी तर आहे डिसेंट बायकर, माझ्याकडे होता लायसन्स अँड ऑल पेपर्स, मी दाखवलं आणि आम्ही गेलो पुढे. तर आता तुम्ही जे सीन्स बघितले ते बारवी डॅमचे नाही आहेत. अजून आम्ही बारवी डॅमला पोहोचायला खूप टाईम आहे. इथं मयतच एक नदी भेटलेली आम्हाला, आय ती आय गेस यो बारवी डॅमलाच जातो पाणी. तर आपण तिकडं पोहोचू, तिकडचे पण सीन्स तुम्हाला दाखवतो. तर अर्ध्या वाटी आम्ही थांबलेलो होतो थोडा सुसुब्रेकसाठी. तर आम्ही चाललो आहे तर बारवी डॅमला, पण काय खरं वाटत नाही आम्ही बारवी डॅमला चाललो आहे, कारण याचा टी शर्ट पाहून असं वाटतं की आम्ही शिर्डीला चाललोय पायी पायी. तर गुगल आंटीने आम्हाला दाखवला चुकीचा रोड आणि आम्ही आलो कुठं काय माहिती आहे, काय दिसत नाही. पाठीमागं तर पाणी दिसते, पण जो मेन बारवी डॅम जो डॅम असतो तो आम्हाला इथून दिसत नाही. तर आता एक घाट आहे छोटासा, घाट कव्हर करून बघू पुढं बारवी डॅम भेटेल का नाही भेटला. भेटू पुढे. इथं आमचा आज पण कापला आहे पपलू. तर आता तुम्ही बारवी डॅमचे सीन्स तर बघितलं, पण तिकडे 2-3 सिक्युरिटी गार्डने आम्हाला खाली जाऊन नाही दिला. आम्हाला पोहायचं होतं आणि खाली जाऊन दिलात नाही आम्हाला. तर आम्ही परत आता काय कुठं काय सीन शोधतो. इथं थोडासा घाट आहे, इथं घाटात परत खाली जाऊया, तर बघूया पुढं काय सीन भेटतील ते. या कारण प्लेस बघ किती चांगले, मला ऑफ रोडिंग करायचं म्हणून होतं इकडे. तर काय बोलतो, ऑफ रोडिंगच करायचे? चल भिवंडीला रोडावरती तुला ऑफ रोडिंग दाखवतो. ते पण अरे भिवंडीला गेलंच पाहिजे ऑफ रोडिंगला. तुम्हाला पण ऑफ रोडिंग करायची असेल तर भिवंडीला या, बेस्ट प्लेस. चलो तुम्हाला सांगितलं की सिक्युरिटी गार्डने आम्हाला तिकडे जायची परमिशन नाही दिली, तर आम्ही खूपच खाली आले बारवी डॅमच्या पाण्याच्या वाहत्या पाण्यामध्ये आणि इथं आम्ही पोहतोय, मस्त मजा करतोय. तर बारवी डॅमला जायचं, मी तुम्हाला रस्ता सांगतो. मोबाईल घ्या हातात, डेटा ऑन करा आणि सरळ मॅपमध्ये टाका की बारवी डॅम कसं जायचं ते लोकेशन टाका. कारण इथं जाम लेफ्ट राईट लेफ्ट राईट. मी सेकंड टाईम येतो इकडं, फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा स्ट्रेट रोडनी आलेलो, थोडासा घाट टाईप लागलेला आणि डायरेक्ट डॅम दिसलेला. पण आज आम्ही आलो तर कुठल्या गावातनं पूर्ण ऑफ रोडिंग करून आलो आणि डायरेक्ट इथं पोहोचलो. नाही इथं पोहोचलं माहीत पडलं की सिक्युरिटी गार्ड लावूनच देत नाही, तरी पण आम्ही महान आहे महान. आलो आणि डायरेक्ट इथं पोहायचा सीन बघितला. तुम्ही लोकेशन पाहू शकता आजूबाजूला. आणि आता पाण्याचं वाहनं पण जाम वाढलेलं आहे, तर असं वाटतं की आता निघावा, थोडा फोटोशूट करूया आणि निघूया. तर या ठिकाणी आम्ही तिघंजणं पावलो. तो लास्टला जो पोरगा उभा आहे ज्यांनी साहेबाबांचा कपडा घातले तो नाही पावला, कारण त्याची इच्छा नव्हती वाटतं पवायची. घरी रात्री जाता आता अंधार होईल, त्यामुळे आम्ही आता निघणार घरी जाण्यासाठी आणि व्हिडिओ पण आता जॉईन करतो आहे. जर तुम्हाला मराठी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा माझी लँग्वेज मराठी लँग्वेज कशी वाटली तुम्हाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. आणि अजून कोणाला काय बोलायचं आहे? घंटा बरं झालं, आणि घंटाचा आठवण दिला. सबस्क्राईब करा, घंटा दाबा, ताकि तुम्ही पुढचं नोटिफिकेशन घंटा पण विसरू नये.